इथून वर आले की मला सगळे जग दिसतं. कुणी म्हणून अरे माझे मित्र अरे चल ना युरोपला, अरे फार भारी आहे चल जाऊ आपण. पण मला असं वाटतं की युरोपला जाऊन काय, तिथे जाऊन आपण काय करणार, एवढे पैसे खर्च करणार आणि 10-15 चांगले संपर्क दिसून असं फरक काय पडणार आहे. आणि इथं जर तेवढाच वेळ तेवढे पैसे जर इथं खर्च केले याच्यात काहीतरी निर्मिती होते. बऱ्याच वेळा लोक रोपं घेऊन जातात आणि दर म्हणतात आम्ही तुम्हाला काय मदत करू, तुम्ही काही घेत नाही पैसे. म्हणलं अरे पैसे घेत असं नाही, मी फक्त 1% काम केलं, तुम्ही आता 99% काम करायला निघालात, तुमच्याकडनं काय घ्यायचं. कमीत कमी त्या झाडामध्ये माझा काहीतरी खारीचा वाटत असू द्या, तोही तुम्हाला मला दिला तर माझा त्या झाडाशी संबंध काय राहिला. तीस 35 वर्षापूर्वी वडिलांनी मला एका लग्नाला जायला सांगितलं आणि तो त्यांच्या मित्राचं मुलाचं लग्न होतं आणि ते मला म्हणले 5 रुपये तू हायर कर. तर मी लग्नाला गेलो आणि विचार केला की हायर करणं म्हणजे आपण आलेले तिथे हे देणं म्हणजे प्रेझन्सी देणं असं असतं आहे शक्यतो आणि लग्नात आशीर्वाद महत्त्वाचे असतात. मी तर हायर न करता तसंच निघालो आणि मग त्याची तिकडून जाताना निवारा वृद्धाश्रम होता नारायणपेठेमध्ये आणि तिथे का संस्थेनी रूपं विक्रीसाठी ठेवली ती, त्या विक्रीतनं ते पैसे त्या वृद्धांना मिळणार होते. मग त्यातले मी 5 रुपयाची 2 रुपये विकत घेतली आणि ती जाताना माझ्या ऑफिसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये मी ती लावली त्या त्यांच्या लग्नाची आठवण म्हणून. तर ती रोपं आता अशी झालेली तेवढी मोठी माझ्या कवळेसुद्धा मावत नाही. मला नेहमी त्याच्या मी आता इतर लग्न सगळं विसरलो पण ते लग्न कधी विसरलं नाही म्हटलं. नंतर ते माझ्या वाचनात आलं की बाबा एक झाड जर 50 वर्ष जगलं तर 17 लाखाचं ऑक्सिजन देतं, 34 लाख रुपयाची माती वाहून जायचं थांबतं, 34 लाख हवेतील प्रदूषण कमी करतं. म्हणजे एक झाड जर 50 वर्ष जगलं तर 1 कोटी 6 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या मातृभूमीला देतं. ते मग म्हटलं मग हे काम आपण असंच का करू नये. मग असेच मग शुभ्र शाळा कॉलेज वगैरे अशांना रूपं वगैरे देणं त्यावेळी असे विकत घ्यायचं आणि द्यायचं असं सगळं आम्ही ते काम चालू केलं. ते विहारच घेतल्यानंतर ठीक आहे मला थोडंसं पैसे मिळतील आणि त्यात माझं भागणार होतं. माझी बायको पण बँकेत नोकरी होतं म्हणजे तेवढंच आमचं भागणार होतं. पण दिवसभर उन्हामध्ये काम करायचं, पावसात काम करा, थंडीत काम करायचं. तर म्हटलं आपलं शरीर हे नैसर्गिक आहे, म्हटलं हे शरीर हे पावसात भिजलं पाहिजे, थंडीत गारठलं पाहिजे, उन्हात तापलं पाहिजे. लोक संपलं व्यवसाय सुरू केला गार्डन डेव्हलपमेंटचा, मग त्यातनं जे मला फंडिंग येतं ते मी संपूर्ण ह्याच्यामध्ये खर्च केलं. मागच्याशी जो 5 लाख रुपये तयार झाली, आता तर माझ्याकडं जो 7-8 लाख रुपये तयार आहेत. आणि मग मी त्यावेळी एक संकल्प केला होता की आपण एक जेव्हा आपल्या शासन त्याला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा टीव्हीवरती एक माहिती आली होती सेंट्रल गव्हर्नमेंटची की आपल्या देशाला 50 वर्ष पूर्ण झालेली, आपण ते कसं सेलिब्रेट करायचं. तेव्हा आपण मनाशी संकल्प केला की म्हणून आपण 50,000 झाडं लावून ते सेलिब्रेट करूया. मग ते 1 वर्षात करायचं, पण मला ते 2 वर्ष लागली. पण ते 2 वर्षात करताना एवढा आनंद मिळाला, एवढी चांगली लोकं जोडली गेली, म्हणलं ते कंटिन्यू म्हणलं चालू करा. मग त्यावेळी मग मनाशी संकल्प केलं की आपण 1 मिलियन सॅपलिंग तयार करून लोकांना द्यायचे. मग गेल्या 15 ऑगस्टला म्हणजे जेव्हा 20 वर्ष पूर्ण झाले, 20 वर्षामध्ये 1 मिलियन आपण पूर्ण केलेले आहेत. ते काटेसावराचं झाड पाहिलं तर ते काटेसावराच्या झाडावरती इतके पक्षी तुटून पडले होते आणि त्यातल्या सगळे नेक्टर घेत होते आणि आजूबाजूला पाहिलं तर सगळं ग्लेरिसिडियाचं जंगल. आता ते जे काटेसावर झाड होतं ते कुणी लावलं नव्हतं, ते आपोआप आलं होतं. मग हे काटेसावर, बुसपांगारा, पळस हे आपल्या भागातले सगळे नेटिव्ह स्पीसीज आहेत. हे जेव्हा फुलतात ना त्याच्यावरती पक्षी, फुलपाखरं, मधमाशा खूप तुटून पडतात, म्हणजे ते त्यांचं अन्न आहे त्यांचे. आणि मग हे पूर्वी ह्याचं जंगल होती, ग्लेडिसिडानंतर आलेलं आहे. जेव्हा आपलं संपूर्ण हे जेव्हा डेव्हलपमेंटमध्ये ज्या खेड्यातली लोकं आली, शहराच्या आजूबाजूला राहायला लागली, त्यांनी सगळी जंगलं साफ केलेली. मग सरकारला वाटलं की अरे ना आता हे सगळं बोडकवत चालले तर काहीतरी हिरवगार केलं, म्हणून त्यांनी ग्लेडिसिडा लावला. मग ग्लेडिसिडा अशी वनस्पती की त्याच्या खाली येत नाही, ते कुणालाच वाढू देत नाही. म्हणजे जर काटेसार तोडलं तर काटेसार लावला पाहिजे, पळस तोडलं तर पळस लावला पाहिजे, पण तसं कधी झालंच नाही. नगर, सांगली, सातारा असे अनेक जिल्ह्यातले लोक येतात आमच्याकडे. एवढ्या काय दुर्मिळ वनस्पती आहेत की बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे हैदराबाद
परत तुमचं कॅलकाटा इकडचे सुद्धा लोक आमच्या दोन वनस्पती घेऊन गेले आहेत की त्यांच्या त्या वनस्पती उद्यानात लावण्यासाठी. आता तर आता वेगळा प्रयोग केला की आम्ही आमच्याकडे फक्त गादी व्यापार रोपं तयार करतो आणि ज्यांना रोपं हवी त्याला सांगतो तुम्ही तुमच्याकडे पिशा भरा. मग ते पिशा भरतात आणि आम्ही मग इकडची रोपं उपटून तिकडे जायचं आणि त्यांना पिशा लावून द्यायचं. आम्ही इंदापूरला आता 1.5 लाखाची मागच्या वर्षी नर्सरी तयार सेटअप करून दिली. फक्त 4 वेळा गेलो आमची टीम घेऊन. आता देवरूळला सुद्धा एका व्यक्तीने 2 लाख पिशा भरलेल्या आहेत, तिथे रोपं लावायचीत. अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचाला त्यांनी रोपं केलेली. सेंट्रल रेल्वेने सुद्धा मागच्या वर्षी 80,000 पिशा भरलेल्या आहेत. छोट्या छोट्या नर्सरी तयार कराव्यात आणि कुठेही आपल्या जिकडे जागा मिळून तिकडे ते लावायत. आज तुम्हाला माहिती CSR मध्ये काही फंडिंग असतात तो आणि सीड्स कलेक्ट करणं शाळेतल्या मुलांनी, मग रोपं तयार करणं वगैरे ह्याच्यानंतर सुद्धा त्यांना फंडिंग होऊ शकते. त्यांना बाबा माझी गॅलरी आहे, गॅलरीमध्ये मी 50 रोपं तयार केली आणि असे जो मुवमेंट ठेवली दोन्ही, एक तयार करतो आणि एक लावतात, तर त्याच्यामध्ये त्याचं व्यवस्थित पण मॅनेज होऊ शकेल. ह्या ढोले सरांना सदरील पाठीमागच्या 6-7 वर्षापासून ओळखतो. 3,500 रिस्पॉन्स आला इनिशियल लेवलला, पण मोर दॅन दॅट म्हणजे जवळपास 6 ते 7 हजार सॅपलिंग आम्ही पहिल्या वर्षी दिले गेले. 2011-12 पासून जवळपास आम्ही 4 ते 5 हजार सॅपलिंग दरवर्षी आम्ही इथनं घेऊन जातो. अँड दॅट इज नन ऑफ म्हणजे कॉस्ट काहीच घेतली जात नाही, त्यांना कॉस्ट काहीच घेत नाहीत ते. हे एक खूप म्हणजे ध्येयवेड काम आहे. आज हे जे कार्य ते खूप चांगल्या पद्धतीनं ते करतायत आणि हॅट्स ऑफ. म्हणून मला ते माझं लगीन झाला आलो इकडे बा सगळं इथं माझ्या पुण्यामध्ये, तर मी त्यांच्याकडे शिकून गेलो पुरा. जोवर आमचे नाना आहेत ना नाना डोळे सर, तोपर्यंत मी काम करत राहणार आणि आज मुलगा घ्याल रवी तरी आपण त्याच्याकडे हे काम करणार की रोपं वाटायचे लावायचे हेच काम करणार आपण. आमच्या भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल इथं एकही झाड नव्हतं. मग जो 400 झाडे तिथे आणि जो 60 ते 70 प्रकारच्या वनस्पती आहेत आणि एवढे पक्षी येतात ना की तुम्ही पाहिलं सगळं चिवचिव सगळीकडे चालू आहे बघा सगळीकडे. যদি ধরদার শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, যদি ধরদার শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, তবে একলা চলো একলা চলো একলা চলো একলা চলো রে, তবে একলা চলো একলা চলো একলা চলো একলা চলো রে.